हाय, व्हेरी गुड मॉर्निंग। तर पहा बाळांनो, आपला टॉपिक चालू आहे ट्रिग्नोमेट्री, आणि ट्रिग्नोमेट्रीचा आज आपण चालू करणार आहे फर्स्ट एक्झरसाइज 6.1। ओके, हा 6.1 पाहण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या आयडेंटिटीज तुम्हाला माहीत हव्यात। ह्या आयडेंटिटीज आपण सगळ्या ऑल कन्सेप्ट आणि ह्या आयडेंटिटी क्रिएट कशा झाल्यात हे आपण सगळं पाहिलेलं आहे आधीच्या लेक्चरमध्ये। जर तुम्ही ते पाहिले नसेल तर ते पाहून घ्या, म्हणजे नक्की ह्या आयडेंटिटी क्रिएट कशा झाल्या हे तुमच्या लक्षात येईल। ओके, ठीक आहे। तर या आयडेंटिटीजवर डिपेंड आपला एक्झरसाइज आपण आत्ता स्टार्ट करतो आहे, आणि त्या एक्झरसाइजमधला फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे, साईन थीटा इज इक्वल टू 7/25 अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा आणि कोसेक थीटा। जर तुम्हाला साईन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि कॉस आणि कोसेकची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर तुमच्याकडे कोणती आयडेंटिटी आहे? पहा, साईनची व्हॅल्यू दिलेली आहे, मग साईन कुठे कुठे आहे? साईन इथे, अजून साईन कुठे आहे? इथे। ओके, म्हणजे जर तुम्हाला साईन थीटा माहीत असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे? रे कोसेक थीटा। ओके, कोसेक इज इक्वल टू 1/साईन, म्हणजे साईन जर माहिती तर तुम्हाला कोसेक मिळणारच आहे। ओके, डन। त्यानंतर जर तुम्हाला साईन माहीत आहे तर साईनची व्हॅल्यू जर या आयडेंटिटीमध्ये जर मी पोट केली तर तुम्हाला कोण मिळणार आहे? कॉस मिळणार आहे। पहा, म्हणजे ह्या दोन आयडेंटिटीचा यूज करून तुम्ही इथं कॉस आणि कोसेकची व्हॅल्यू काय करू शकता? फाइंड आउट करू शकता। ओके, मग पहा, आता आपण आन्सर स्टार्ट करतो आहे। सुरुवात, साईन थीटा इज इक्वल टू, पहिल्यांदा कोणाची फाइंड आउट करायची? कॉस थीटा। साईन थीटा इज इक्वल टू 7/25। ओके, काय रे हे गिवन आहे। ओके, त्यानंतर आता आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, काय आयडेंटिटी? ओके, तर साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। साईनची व्हॅल्यू काय? 7/25 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। 7 स्क्वेअर 49, 25 625 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। ह्या ज्या व्हॅल्यू तिकडे जाऊन काय होतील? मायनस, म्हणजे काय होणार आहे? कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 49/625। ओके, सेपरेशन करताना बेस सेम लागतो, बेस सेम आहे का? नाही आहे। म्हणजे बेस सेम करताना आपण काय करणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625 × 625 मायनस 1 × 49, म्हणजे 49/625 × 625 म्हणजे काय आलं रे पहा बाळांनो? कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 576, ह्या दोनचं सबट्रॅक्शन, डिवाइड 625, म्हणजेच कॉस थीटा आपल्याला काय घ्यायचं होतं? आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे? कॉस थीटाची। कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू नको आहे, कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू नको आहे, कोणाची पाहिजे? कॉस थीटा। म्हणजे इथं काय घेतलं तुम्ही? टेकिंग स्क्वेअर रूट, त्यामुळे काय मिळालं इथं? 576। कोणाचा स्क्वेअर आहे? 24 आणि 625 कशावरून मिळाले ह्या व्हॅल्यू? बाय टेकिंग स्क्वेअर रूट। काय घेतलं तुम्ही? स्क्वेअर रूट घेतलं, त्यानुसार तुम्हाला कोण मिळाला? कॉस थीटा मिळाला, पहिली व्हॅल्यू तुम्हाला मिळाली। आता कोण काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? कोसेक थीटा। कोसेक थीटाची व्हॅल्यू आहे तुमच्याकडं, काय कोसेक थीटाची व्हॅल्यू? कोसेक थीटा इज इक्वल टू 1/sin θ इज इक्वल टू 1/sin θ व्हॅल्यू काय? 7/25। हे कोणी? त्यांनीच दिली। पा, 7/25 म्हणजेच काय झालं? हा न्युमेरेटर आहे तसंच राहणार आहे, डिनॉमिनेटर जेव्हा न्युमेरेटर होतो तेव्हा त्याचा फ्रॅक्शन उलटा होतो, म्हणजे त्याचा इनव्हर्स होतो, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल होतो, म्हणजे काय होणार आहे? 25/7। ओके, हे जेव्हा डिव्हिजनचं साईन जाऊन कोणतं येतं? मल्टिप्लिकेशन साईन येतं, तेव्हा हा फ्रॅक्शन काय होतो? वरती येतं ना, उल्टा येतो। ओके, मग आता जर 25/7 जर 1 मल्टिप्लाय केलं तर काय राहणार आहे? 25/7 कोणाची व्हॅल्यू मिळाली इथं तुम्हाला? कोसेक थीटा, दॅट्स इट। आणि ह्याच व्हॅल्यू आपल्याला काय करायला सांगितलं होतं? त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलं होतं। पहा, झाला फर्स्ट क्वेश्चन, सिम्पल क्वेश्चन होता। व्हिडिओ पॉज करा आणि क्वेश्चन राईट करून घ्या। ओके, सिम्पल क्वेश्चन आहे, आयडेंटिटीज समोर ठेवायच्या आहे। ओके, तर अशा पद्धतीने तुमचा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट झालेला आहे। ओके, आता याचाच आपण सेकंड क्वेश्चन पाहणार आहे। ओके, काय बरं सेकंड क्वेश्चन? आता सेकंड क्वेश्चनमध्ये कोणाची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला? सेकंड क्वेश्चनमध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे, पहा, टॅन थीटा इज इक्वल टू 3/4। टॅन थीटाची व्हॅल्यू किती दिली? 3/4। ओके, क्वेश्चन नंबर 2,
tan theta is equal to 3 upon 4. Find the value of sec theta, cos theta. आता कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? फाइंड sec theta आणि cos theta. sec theta आणि cos theta ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची? फाइंड आउट करायची. जर तुम्हाला tan ची व्हॅल्यू दिलेली आहे, मग tan ला घेऊन तयार होणारे फॉर्म्युले कोणते आहेत? पा, tan 1 plus tan square theta is equal to sec square theta. जर मी tan ची व्हॅल्यू पुट केली तर मला कोण मिळणार आहे? sec मिळणार आहे. चला, पहिल्याचा विषय मिटला. त्यानंतर मला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची? cos. मग tan असलेला अजून एक नंबर कोणता आहे? tan असलेला अजून एक नंबर cos. पण मला sin ची व्हॅल्यू माहित नाही आहे, काय करू शकतो? मला tan माहित आहे, मला cos फाइंड आउट करायचं आहे, पण मला sin माहित नाही. मला कोण माहित आहे? मला tan माहित आहे आणि मला sec माहित आहे, कारण मी फाइंड आउट करू शकतो. मग sec जर मला समजला, पावर का, sec समजलं तर मला कोण समजणार आहे? cos. आणि जर मला cos समजला तर मला कोण समजणार आहे? sin. आणि sin समजला तर मला कोण? दॅट्स इट. पा, किती सिंपल आहे सगळं. ओके, पा, जर tan वरनं मला sec समजला, इथं पा व्हॅल्यू कोणाची पुट केली? tan ची. tan कळलं का तो कोण कळतं? समजतं तुम्हाला? sec फाइंड आउट करतोय तो. आणि sec वरनं तुम्हाला कॉस काढायची काही गरज नाही, ह्या फॉर्म्युल्याकडे यायची गरज नाही, ह्या आयडेंटिटीकडे यायची आवश्यकताच नाही. तुम्ही सेकवरनं डायरेक्ट कुठे जाऊ शकता? कॉसकडं. कॉस त्याच्याकडं वन अपॉन सेक, म्हणजेच टॅनवरनं काय करा? आधी सेकची व्हॅल्यू फाइंड आउट करा, सेकवरनं तुम्ही कॉसकडे जाताय. ह्या सगळ्या आयडेंटिटी त्यासाठी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. जर मला सेक फाइंड आउट करायचं आहे, माझ्याकडे टॅन आहे, तर मला काय करता येईल? दॅट्स इट. ओके, तर आन्सर स्टार्ट झालं. पा, काय? टॅन थीटा इज इक्वल टू 3/4. ओके, काय रे हे? हे आहे गिवन. त्यामुळं कोणती आयडेंटिटी यूज करताय तुम्ही आता? 1 + tan² θ इज इक्वल टू sec² θ. 1 + tan ची व्हॅल्यू 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू sec² θ. 1 + 9/4 16, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा 16 इज इक्वल टू sec² θ. आता इथं बेस सेम नाही आहे, बेस सेम करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन, 16 + 16 + 9 + 9 डिवाइड 16 + 16 इज इक्वल टू sec² θ. म्हणजे किती आले? 25 / 16 इज इक्वल टू sec² θ. म्हणजेच काय झालं रे? sec² θ इज इक्वल टू 25/16 ही व्हॅल्यू आहे. मी फक्त इथं सरळ लिहून घेतलं आहे. देअरफोर sec² θ इज इक्वल टू 5/4. आता तुम्ही म्हणाल, हे कसं घेतलं? आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे नव्हती? sec θ. आपल्याला sec² θ व्हॅल्यू पाहिजे का? नाही आहे. दॅट्स इट. म्हणजे इथं काय घेतलं तुम्ही? टेकिंग स्क्वेअर रूट. काय घेतलं तुम्ही? स्क्वेअर रूट घेतलं. कोण मिळालं तुम्हाला? तुम्हाला मिळालं sec. आता व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? cos. काय cos θ? cos θ इज इक्वल टू 1/sec θ. म्हणजे 1/5/4. 1/डिव्हिजनचं कोणतं साईन झालं? मल्टिप्लिकेशन. म्हणजे हा काय होणार आहे? इनवर्स. म्हणजे रेसिप्रोकल काय होणार आहे? 4/5. म्हणजेच 4/5 कोणाची व्हॅल्यू मिळाली? cos θ. दॅट्स इट. आणि ह्याच व्हॅल्यू आपल्याला काय करायला सांगितलं होतं? त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलं होत्या. सिंपल आहे आयडेंटिटीवरनं. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर सेकंडसुद्धा संपलेला आहे. ओके, तर मला असं वाटतं का यावरनं आता तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं असेल का व्हॅल्यू नक्की फाइंड आउट कशा पद्धतीने केल्या जातात. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जातो आहे आपला. तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिले पा? मी बोर्ड रब करेपर्यंत तुम्ही क्वेश्चन पाहून घ्या समोरचा, पुढचा क्वेश्चन काय आहे तो. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, cot θ इज इक्वल टू 40/9. क्वेश्चन नंबर 3, cot θ इज इक्वल टू 40/9. ठीक आहे, डन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ cosec sin. फाइंड द व्हॅल्यू cosec θ sin θ. ह्या दोघांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. आता पहा, cot. जर तुम्हाला cotची व्हॅल्यू इथे तुम्ही पुट केली, तुम्हाला कोण मिळणार आहे? cosec. आणि cosec जर मला मिळाला असेल तर मला कोण काढता येणार आहे? sin. सिंपल आहे. म्हणजे पहिल्यांदा मी ती आयडेंटिटी यूज करणार, नंतर ही आयडेंटिटी यूज करणार. ओके, म्हणजेच आन्सर स्टार्ट झालं. पहा, cot θ इज इक्वल टू 40/9. आयडेंटिटी काय? 1 प्लस
कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा काय झालं 1 + 40/9 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा 1 + 40/1600/81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा बेस सेम आहे का नाही म्हणजे पहिल्यांदा टार्गेट काय बेस सेम 81 + 81 इथं 1 ने याला केलं 1600 डिवाइड बाय 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा म्हणजेच काय झालं रे इथं व्हॅल्यू किती आली 1681 डिवाइड 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे कोसेक थीटाची म्हणजे इथं काय घेणार तुम्ही स्क्वेअर रूट ही काय आहे 41 याचा स्क्वेअर रूट काय 41 आणि 81 किती आहे 9 हे तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे इथं काय मिळालं कोसेक थीटा इज इक्वल टू 41/9 पहिली व्हॅल्यू रेडी आता कोसेक माहिती म्हणजे तुम्हाला साईन समजला काय व्हॅल्यू साईन थीटा साईन थीटा ओके सॉरी इथे इकडे राहील आपलं काय टेकिंग स्क्वेअर रूट ओके मग पहा साईन थीटाची व्हॅल्यू काय 1 / cosec थीटा म्हणजेच 1/41/9 आणि आता तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे 1 × 9/41 डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशनमध्ये झालं म्हणजेच साईन थीटा इज इक्वल टू 9/41 आणि हीच व्हॅल्यू आपल्याला काय करायला सांगितली होती त्यांनी फाइंड आउट कर सांगितली होती अशा पद्धतीने कोसेक आणि साईनच्या दोनही व्हॅल्यू म्हणजे ह्या दोनही व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत तर अशा पद्धतीने ह्या एक्झरसाईजचे आपले पहिले 3 क्वेश्चन आता संपलेले आहेत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊन भेटू तोपर्यंत बाय बाय